सोलापूर महापालिकेकडून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या चारी बाजूने 2 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. कारखान्याच्या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला असून कोणत्याही जमावाला या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते हातात माकपचे लाल झेंडे घेऊन गोदूताई परुळेकर वसाहतीकडून कारखान्याकडे निघाले होते. पोलिसांची गुंडागर्दी नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. चिमणी पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. अरे कलेक्टर होश मिळो, होश मिळो, होश मिळो. महापालिका एकदा होश मिळो, होश मिळो, होश मिळो. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या महापालिका एकदाचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार. महापालिका प्रशासनाचा अधिकार असो, कामगारावर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अधिकार असो, इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. पोलिसों की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. पोलिसों की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. महापालिका आयुक्त की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. महापालिका आयुक्त की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दिल्ली का पाट काम रहते झालत पाहिजे, झालत पाहिजे, झालत पाहिजे. दिल्ली का पाट काम रहते झालत पाहिजे, झालत पाहिजे, झालत पाहिजे. अरे सरकार तुम्ही एक काम करो, अरे सरकार आमच्या हक्काचा नाही कोणाचा बाबाचा. दिल्ली पाटकामराते झालत पाहिजे, झालत पाहिजे, झालत पाहिजे. सांगत शेतकरी मजूरचा सीपीएम करपका. दरम्यान शेख यांनी माध्यमांशी बोलताना सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जर पाडली तर सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न गंभीर होणार आहे, याला आम्ही विरोध करत आहोत. कालपासून पोलीस आयुक्तांनी या भागात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे, तो आम्ही भंग करत आहोत. असे जर मोठे उद्योग बंद पडले तर निश्चितच बेकारी वाढेल, त्यामुळे या चिमणी पाडकामाला आमचा विरोध असेल, अशी भूमिका शेख यांनी मांडली. सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश हा काढलेला होता. या संदर्भात कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि कोर्टाकडून त्याला मंजूर करून घेण्यात आलं. साखर कारखान्याच्या चिमणीमुळं सोलापूर विमानतळावर अडथळा निर्माण होतो असा जावई शोध इथल्या काही तज्ज्ञांनी लावलेला आहे. सोलापूरकरवासियांना माहीत आहे की या ठिकाणी यापूर्वी किंग फिझरची फ्लाईट अत्यंत व्यवस्थित चालत होती, कशाही प्रकारचा त्याला अडथळा नव्हता. सरकारने विकासाच्या नावावर सोलापूर शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अस्मिता सिद्धेश्वर साखर कारखाना याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. या जिल्ह्यामधील जे असंख्य शेतकरी आहेत त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर जे घाला घालण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिका करते. सोलापूर महानगरपालिकेने कोर्टाला आणि प्रशासनाला मिसलीड केलेलं आहे, मिसगाईड केलेलं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि या ठिकाणी विमानतळ चालू व्हायला चिमणी अडथळा नाही आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. काल रात्रीपासून सोलापूरच्या आयुक्ताने जमावबंदीचा आदेश काढलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू केलेला आहे. तो जमावबंदीचा आदेश आम्ही या ठिकाणी भंग करतो आहे आणि सविनय या प्रशासनाला विनंती करतो आहे की चिमणी आपण पाडू नका. सोलापूरकरांचा विकास हा उद्योगावर आहे, हा उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी, हा पर्यायी उद्योग असू आहे आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही, अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो. यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि सर्वांना पोलीस चौकीकडे आणून बसवण्यात आले आहे. Thank you.
कलेक्टर के हुकुम चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चिमनी पाड़ में अमृत अदालत पाइजे कलेक्टर होस्ट कलेक्टर के हुकुम चाहिए नहीं चलेगी सरकार ने करा कलेक्टर मुर्दाबाद 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 सरकार ने करा कलेक्टर चले जाओ चले जाओ चले जाओ कलेक्टर मुर्दाबाद या ठिकाणी काही वेळाने माकप नेते माजी आमदार आडम मास्टर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.